हॅलो वेरवन माझं नाव देवा म्हात्रे आणि मी सध्या बझीब्रेन्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून वर्क करतो आहे तर मी दहावीनंतर डिप्लोमामध्ये डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्सची फील्ड निवडली तर सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पासआउट आहे तर इलेक्ट्रॉनिक्स फील्ड मी डिप्लोमामध्ये निवडली तर त्यामध्ये त्या त्यावेळी मला एवढं नॉलेज नव्हतं की कोणत्या फील्डस आहेत पण मी एक्सप्लोअर केलं तर बेसिकली सांगायचं सांगायचं झालं तर डिप्लोमा इज काइंड ऑफ काइंड ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे ते शॉर्ट टर्मसाठी तुम्ही स्टार्टिंगला शिकू शकता की बेसिकली इंजिनिअरिंगमध्ये काय होतं तर ते सेम आपल्याला काय म्हणता येईल जे आपल्याला फील्ड्स आहेत इंजिनिअरिंगमध्ये जसे मेकॅनिकल आहे कम्प्युटर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे से तसेच सेम फील्ड्स आपल्याला डिप्लोमामध्ये सुद्धा असतात तर डिप्लोमामध्ये पण सेम फील्ड्स होत्या तर त्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स निवडलं आणि त्यामध्ये माझं ॲडमिशन झालं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अवसरीमध्ये तर तो डिप्लोमा होता माझा तीन वर्षाचा तर दहावीनंतर मी डायरेक्टली डिप्लोमा ही फील्ड निवडली तर त्यामध्ये दोन ऑप्शन्स असतात आपल्या इथे एकतर आपण एंट्रन्स अकरावी बारावी करून एंट्रन्स एक्झाम द्यायच्या जे डबल ई सीई टी किंवा दहावीनंतर डायरेक्टली आपण डिप्लोमा करू शकतो जसं मी केलं पण अकरावी बारावी करायची असेल तर तुम्ही जे ई आणि सीई टी हे निवडू शकता तर डिप्लोमामध्ये सेम जसं मी म्हटलं इंजिनिअरिंग जसं असतं तसंच असतं फक्त तीन वर्षाचं असतं तर त्यामध्ये सहा सेमिस्टर्स असतात तसं तीन एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर तर त्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं जे आपण स्ट्रीम निवडली आहे तसं पण आपण असं समजू शकतो की जसं आपल्याला असं ताण घ्यायची गरज नाही की आपण बरोबर फील्ड निवडली आहे की नाही तर आपल्याला एक ऑप्शन असतो त्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घेतल्यानंतर की जर फर्स्ट इयरमध्ये सगळ्यांच्या सगळ्यांचे सब्जेक्ट असतात सगळ्या स्ट्रीमचे जसं कम्प्युटर असो मेकॅनिकल असो इलेक्ट्रॉनिक्स असो तर त्यामध्ये सगळ्यांचे सब्जेक्ट हे सेम असतात म्हणजे जास्त करून तर समजा आपण मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो तरी तर तरी सुद्धा मला सी लँग्वेज हा विषय होता तर त्यामध्ये म्हणजे आपल्याला फर्स्ट इयरमध्ये समजून जातं की सगळ्या सगळ्या स्ट्रीमचं आपल्याला टेस्ट मिळून जाते जसं मेकॅनिकलचा आम्हाला वर्कशॉप सुद्धा होता तर त्यामध्ये आपण मेकॅनिकलचे आपण हे शॉप्समध्ये आपण काम करून आपण हे बनवू शकतो जसं काही मेटल रिलेटेड का वर्क असेल जे मेकॅनिकल मध्ये करतात तर ते सगळ्या फील्डची आपल्याला टेस्ट मिळून जाते आपल्याला फर्स्ट इयरमध्ये तर त्यानंतर आपल्याला एक चान्ससुद्धा असतो की आपण सेकंड इयरमध्ये दुसरी फील्ड बदल बदलायची आहे का आपल्याला तर ते सुद्धा आपण करू शकतो डिप्लोमाच्या सेकंड सेकंड इयरमध्ये तर हा तीन वर्षाचा डिप्लोमा असा असतो त्यामध्ये आपल्याला पूर्ण इंजिनिअरिंगचे आपल्याला एक म्हणजे समजून जातं की इंजिनिअरिंगमध्ये आपण कोणती फील्ड निवडू शकतो होप सो माझं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि थँक्यू